तर आता सर्वाधिक उत् कोणा राज्यात महान अशी सर्वात जास्त एकूण कुन उत्पन्न कोणाचं राहील महाराष्ट्राचा विषयच नाही ठीक आहे सर्वाधिक जी डी पी असणार कारण आपण म्हणून तर ते यू पी बिहारवाले इथं इथे म्हणाले त्याच्यासाठी थी। ठीक आहे मग आता लक्ष द्या सहा सहा पंतप्रधान दिले त्या यू पीनं मा एक एक बी ठीक आहे एक बी हॉस्पिटल नाही व्यवस्थित सत्यानाश आहे सारा दिल्लीत पहा दिल्ली का नाही इथं मग त्याच्यानंतर लक्ष द्या मग कोणतं राज्य सगळ्यात पहिलं महाराष्ट्र ठीक आहे सर्वाधिक जी डी पी असणारं म्हणजे सर्वाधिक उत्पन्न असणारं राज्य ठीक आहे मग यू पी उत्तर प्रदेश तिसरं तामिळनाडू तिसरं तामिळनाडू ठीक आहे दोन हजार अठराच्या ठीक आहे भारताच्या आर्थिक पाहणीनुसार आहे त्याच्यानंतर गोवा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं पा पर कॅपिटल इन्कम सर्वात जास्त गोव्याच्या लोकांचा आहे आठ फॉरेनचे शेतन काय तिथं कच कच पैसे घेऊन पर्यटनावरच राहिलं उत्पादन त प्रत्येक वर्षी का होते का वस्तूचे महागाईचे दर कमी जास्त होत राहते म्हणजे महागाई कमी जास्त होत राहते खूप व्हेरिएशन होत राहते रपकन पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या का वाढले महागाईचे दर इकडं जीवनावश्यक वस्तू तुरीचं उत्पन्न कमी झालं का रपकन तुरी जाते कचकन एकशे साठवर वर रे गरीबो आहे का नाही तर कांद्याचा तुटवडा म्हणजे कांदे जर उत्पन्न कमी झालं तर रप्तकन कांद्या जाते कितीवर सत्तर ऐंशी वर ठीक आहे कांद्याच्या भावानं डोळ्याले पाणी येते कांद्याने यायचं आहे का नाही मग सकाळी अर्धा चिर दुपारी अर्धा ठीक आहे एक स सक, कांदा सकाळी ते अर्धा अर्धा सकाळीचा भाजीले ठीक आहे आणि अर्धा संध्याकाळच्या भाजीले आना टोंडी लावाले बंद असाच प्रोग्राम राहते आहे का नाही कांदा महाग झाल्या तर आता लक्ष द्या आता लक्ष द्या हरित जीडी पी म्हणजे का तो सोपं सोपंच आहे आता पहा हरित जी डी पी मोजाचा कसा तर आता आपण एखादी कंपनी उभारली काय म्हटलं आता आपण एखादी कोणतीही कंपनी उभारली तर कोणतीही कंपनी उभारताना का होते का आपण उ... सुस्तीच नाही करत निसर्गाची आता मले जर एखादी कंपनी उभारायची आहे अन तिथं जर ती काय झाडं आहे घंदाटोणी आहे आता तुम्ही पाहिलं असेल मागं ठीक आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन निवडणुकीच्या अगोदर त्याला वाटलं मी येतोस ठीक आहे तर लोकांच्या मनानं अजिबात ऐकलंच नाही ठीक आहे बंद्या मुंबईचे लोक म्हणे का जे, आ, आ, ते जे मेट्रोच्या हे बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टसाठी ठीक आहे म्हणजे का म्हणते त्याने रिपेरिंग सेंटर बुलेट ट्रेनचं उभं करायचं होतं आणि मेट्रोचं उभं करायचं होतं तर तेव्हा त्या ठीक आहे आरेच्या आरेच्या जंगलात उभं करायचं एवढं जुनं जंगल ह्या मोठाले झाडं आहे रात्री एक वाजता ठीक आहे रात्री एक वाजता झाडाची कटाई सुरू केली तर मुंबईतल्या लोकांना ह्या व्हॉट्सअपवर मॅसेज पाठवले आणि रात्रीच जमा झाले होते ह्या आंदोलन केलं लोक दोन दोन दिवस हॉटायला तयार नव्हते आहे का नाही मग आता मले सांगा ठीक आहे कवट्यात न मावणारं झाड तोडून तुम्ही तिथं का उभारून राहिले मेट्रोचं शेड उभारून राहिले ठीक आहे दुरुस्तीचं गॅरेज उभारून राहिले कुठं मुंबईले मग तुम्ही मला सांगा का त्या हे झाड ठीक आहे एका दिवशी किती ऑक्सिजन देऊन राहिलं याची पैशात तुलना करता येते तुम्हाला मोजता येईन का हे झाड रोजचं ऑक्सिजन किती रुपयाचं देऊन राहिलं माणसासाठी मग बरोबर आहे ना त्याच्यानंतर आम्ही जर तिथं कंपनी उभारली तर आमच्या कंपनीतून सांडपाणी निघण खराब नदीच ते नदीच सोडून राहिलो त्यांना त्या नदीच्या पाण्याचं किती नुकसान होऊन राहिलं आम्ही वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडून राहिलो त्याच्यामुळे पृथ्वीवरचे जे सजीवसृष्टी आहे यायचं किती नुकसान होऊन राहिलं ठीक आहे याची व्हॅल्यू पैशात कोणतीच कंपनी काढत नाही आणि सरकार बी काढत नाही जगून खड्ड्यात ठीक आहे होत नदीत पाणी हा गंगा प्रदूषित करून टाकली सत्या नाश करून टाकला अर्धी तर हिंदूनच खराब केली सगळ्यात जास्त तर ह्या नदी पवित्र हिंदूने आणि खराब कोणं केली हिंदूनच का टाकलं तिच्यात माहिती आहे का बनारसले त्या वाराणसीले ठीक आहे बुटगं मराले टेकलं का पहिलेच नेऊन ठेवते तिथं चार महिन्यापासून खालतं खालतं टाकलं बुटगं चाललं बनारसले रूम करून कुठं मेला पाहिजे तर काशीले तीन तीन हजार लोक वेटिंगवर राहते मेलेले बनारसच्या घाटावर किती हजार तीन तीन हजार लोक बनारसच्या घाटावर वेटिंगवर राहते अना ह्या लाकडं लाकडं टाकला बुट का इकडं अर्धा भाजत नाही बुडा जसं काही भाकर बाजू अर्धा पेटला नाही का बुडा डायरेक्ट थे हे राहते मसाला फेकाचे डायरेक्ट बुटेले त्या पेट्ट्या लाकडा सहित हरळ गंगे चाल बुडा तिकडं हाडं गिड एखादा जर दा त्याच्यात आंघोळ त्याच्यात ठीक आहे त्याच्या पोट्याचे केस बेस भाजरते थे गंगेत आणि त्याच्यातच आंघूळ एखाद्याने अंघोळ कोराव आला हात अमाय बाई अबे का बाई अर्धाच मुडा भाजला आहे ना मांडी जैली नाही तसंच आहे हाड मांडीचं हाताचं ठीक आहे तसेच फेकते कोण कोण प्रदूषित केली भारतीय माणसानं बंदे नदीच्या काठावर काय देवस्थान आहे त्याच्यातला ठीक आहे आठ हजार टन आठ हजार टन दररोज कचरा फेकतो आपण गंगा नदीत कुठं जाईल हा कचरा नदी प्रदूषित नाही करत आपली माय देते ए बाबू तू तिकडून नदीकडून चालला का हे घेऊन जा मी थोडस बेलफूल फेकून देतो नदीत अहो माय माझी उखंड्यावर टाकणं काही खड्ड्यात धसायला नदीत फेका लागते ते उखंड्यावर खात होते तिथं नदीत फेकायला देते पोटेल्या नदीकडून चालला का हे घेऊन जा आपणच जबाबदार आहे ठीक आहे मग आता लक्ष द्या ठीक आहे तर आता ह्या नद्या आपण प्रदूषित केल्या मग त्याच्यात कंपन्या पुन्हा भर त्यानं सांडपाणी सुचते नाही ते तो सोडा ठीक आहे बं, बंदी यमुना नदी गंगेची उपनदी आहे कुठून वाहून राहिली माहिती आहे का दोन मोठ्याला शहरापासून दिल्ली 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 शहर हे यमुनेच्या कटारा आहे वंद दिल्लीच अकरा करोड लोकांचं सांडपाणी दिल्लीत संडास बाथरूम थे पाणी सोमवार येते हागरा हाग्रा येऊन हागरा दॅट you इज know, कॉल्ड आग्रा आग्र्याचा बंद हागरा कुठं थे थे येऊन कुठं मिळाली गंगेली इलाहाद त्रिवेणी संगम आण हा कुंभात बुड्या मारते बंद्या दिल्लीचं सांडपाणी बंद्या आग्र्याचं बांधपाणी आणि गंगा कुठून येते कानपूर बारामारच काढ्या बंद सांडपाणी सत्या नाश करून टाकला आठ दिवसात आठ दिवसात लॉकडाऊन झाल्यावर गंगा नदी शुद्ध झाली एकोणीसशे पंच्याऐंशीपासून राजीव गांधीनं स्थापना केली ती गंगा जलशुद्धीकरण प्राधिकरणाची करोडो रुपये खर्च केले गंगा नदी ना शुद्ध नाही झाली आठ दिवसात जग बंद झालं भारतही बंद झाला नदी साफ झाली आठच दिवसात काहीच करा नाही लागलं फुकट समजलं का बंद्या कंपन्याचं सांडपाणी बंद झालं हे आपण पैशात बसत नाही का म्हणते जी डी पी हरित जी पी कसा काढायचा लक्ष द्या बे व्हॉट इज हरित जी डी पी तर लक्ष द्या हरित जी पी काढतानी जो भारताचा एकूण जी डी पी राहीन ठीक आहे जो भारताचा एकूण जी पी राहीन ठीक आहे तर त्या एकूण जी डी पीमधून ठीक आहे एकूण जी डी पीमधून पर्यावरणाचं झालेलं नुकसान मग तुम्ही झाडं कापली असेल कंपनी उभी करायसाठी तर त्या झाडाची बंदी किंमत तो किती वर्षात जगण आम्ही किती रुपयाचा ऑक्सिजन सोडून त्याची किंमत किती कार्बन डायऑक्साईड तो ॲक्सेप्ट करन त्याची किंमत त्याच्यानंतर तुमच्या कंपनीतून काही सांडपाणी निघत असान आणि त्याच्यामुळे जमीन प्रदूषित होत असाल त्याच्यामुळे नदी प्रदूषित होत असाल तर त्याची पैशात व्हॅलू मोजाची ते मायनस करायची उत्पन्नातून त्याले <laughs> म्हणते हरित जी पी साधं सोपा आहे ठीक आहे काय हरित हरीत जी डी पी म्हणायचं <laughs> जेव्हा महागाई वाढते तर पैशाले कुत्रेही विचारत नाही म्हणजे पैशाचं मूल्य कमी होते ठीक आहे का होते कमी होते मग तसंच आहे ते कसं होते का होते समोर सांगितलं मोठ्याले कन्सेप्ट आहे इकॉनॉमीचे ठीक आहे काही लोकांना वाटते का करायचं सर मग लेक्चर बारा मिनटाचं पंधरा मिनटाचं शॉर्टकट घेतलं पाहिजे घंट्या शॉर्टकट होती इथं ठीक आहे एक एक कन्सेप्ट समजून घ्यायला अर्धा अर्धा तास लागते का होणार आहे ठीक आहे हे आपल्याकडून नाही होतं ठीक आहे पंधरा मिनिटाचं आणि वीस मिनिटाचं लेक्चर कारण एकदा समजलं का माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे लेखो असं असं शिकवून राहते आपलं ठीक आहे चांगलं क्वालिटी ठीक आहे ते फुकट राहिलं चा क्वालिटी आहे आपली काहून का तुम्ही मला आठवणीत मरतपर्यंत आठवणीत ठेवाल कचकन जी डी पी सांगाल कोणाली समजून तर आता लक्ष द्या टक्क्या दरम्यान जी महागाई वाढत असाल की गोंगल गाय महागाई वे गोंगल गाय अशी मेल्या आहे मुगी अशी बी महागाई कोण्या कामाची नाही सुस्त राहते अर्थव्यवस्था कोण्या कामाची महागाईचा दर ठीक आहे चालणारा पाहिजे तीन ते साठ टक्के दरम्यान ठीक आहे पैनारा बे पैनारा म्हणजे इंटिमेशन करते गव्हर्नमेंटले बे चोट्या पाय कुठं भावाड होऊन राहिले काय कर काहीतरी सातच्या वर गेला का अशी महागाई आवाजूनच पाहिजे पाहि ना तू लवकर कर काहीतरी ठीक आहे उपाय कर ठीक आहे रेट कमी पेट्रोल डिझेल कमी कर रेट कमी झाले पाहिजे ठीक आहे महागाईचा दर ठीक आहे सातच्या वर गेला का सरकारले वारंवार इंटिमेट करते चोट्या पाय इलाज कर नाही तर खांडूक मोठं झाल्याशिवाय राहणार नाही ना ना? तर खांडूकचा घोगलाच होती एवढा मोठा मग तर म्हणून महागाईवर कंट्रोल ठेवलं पाहिजे सरकारचं काम आहे ठीक आहे केंद्र सरकारचं मेन काम आहे महागाईवर कंट्रोल करायसाठी दोन लोकं जबाबदार आहे एक आर बी आय आणि एक केंद्र सरकार तर जेव्हा महागाई पाहू त्याच्यात तुम्हाला सांगणार